ऐतिहासिक महाडच्या चौदार तळे येथे आणि आज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आज म्हणजे एक अनोखीच एक घटना आहे की जी आपण ऐकल्यावर आपल्या अंगोर्च्या शहरा येईल की मुंबईमधून काही अंध मुलं अंध विद्यार्थी हे मुंबईहून गोव्याला पर्यावरणाचा संदेश घेऊन निघालेला आहे जो पाऊस आहे आणि त्या पावसाच्या पाण्याची बचत करण्याचा जो संदेश आहे तो, तो सर्वांपर्यंत पोचावा या उदात्त हेतूने हे सर्व पायी मुंबईवरून गोव्याला निघालेले आहेत आता आपल्यासोबत आहेत सुशांत जे ह्या मुलांबरोबर आलेले आहेत ते स्वतः त्यांना घेऊन आलेले आहेत आणि हे मुलं जिथेही जातात तिथे पायी चालत जात आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण कशा पद्धतीने हा उपक्रम राबवत आहे आपल्या संस्थेचं नाव काय आणि आपल्या पुढचा उद्देश काय आहे नमस्कार माझं नाव सुशांत चौगुले आणि आम्ही आय आय जी एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्टच्यातर्फे आलो आहोत आणि आम्ही ॲक्च्युली ब आपण जो पावसाचा पाण्याचा दुरुपयोग करतो किंवा पावसा पाणी नुसतं सोडून देतो ते न सोडता त्याची बचत कशी करणं हे लोकांपर्यंत संदेश घेऊन जाणं आणि महत्त्वाचं म्हणजे की जे अपंगांवरती होणारे अत्याचार किंवा अपंग खेळाचं जे नुकसान होत चाललेलं आहे की दिव्यांग मुलांना खेळता येतं पण त्यांना खेळायची संधी कोण देत नाही आहे त्या संधीविषयक ज्ञान अपंगांना पुनर्वसन कसं करता येईल या सगळ्या गोष्टींचं आपण ज्ञान घेत चाललेलो आहोत आणि लोकांनाही देत चाललेलो आहोत त्यामुळे अनेक लोकांशी आमचे संवाद होत आहेत त्यांच्याशी चर्चा होते आणि मुंबई टू गोवा ह्यासाठी घेतला जात आलं की एकतर कोकणातलं जे मे महिन्याचं वातावरण असतं आणि पाण्याची जी टंचाई असते ती दूर व्हावी हो आणि पावसाच्या पाण्याचा सदुपयोग हो व्हावा हो आणि जे आपण वेस्टेज पाणी जे नदीमध्ये सोडतो ते न सोडता आपण कसे खड्डे खोदून त्याच्यामध्ये आपण ते पाणी साचवावं हे आम्ही महत्त्व सांगत चाललेलं आहोत आम्ही जागोजागी पोस्टरिंग करतो आहोत जागोजागी आम्ही बॅनरिंग करतो आहोत लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवत आहोत की पाणी अडवा पाणी जिरवा थँक्यू सो मच so आणि आपलं खेळातसुद्धा प्रावीण्य आहे तर कुठल्या खेळामध्ये आपले प्रावीण्य आणि आपले खेळाडू कुठल्या स्तरावर खेळलेले आहेत आता जे हे माझ्यासोबत जे आलेले विद्यार्थी जे नागपूरवरतून आहेत हे सगळे नॅशनल क्रिकेटचे विद्यार्थी आहेत हे सगळे नॅशनल खेळाडू आहेत त्याच्याबरोबर निशी जरीवाला ही माझ्याबरोबर व्यक्ती मुलगी आहे जी न वसईमध्ये राहते बो मुंबईमध्ये हिनी आता भारतामध्ये पहिली स्केटिंग करणारी मुलगी ठरलेली आहे तो खिताब भेटलेला आहे आणि त्याचबो त्याचसोबत ती एकदा इंटरनॅशनल खेळलेली आहे ज्याच्यामध्ये तिने दोन गोल्ड मेडल फुट स्वतः फुटबॉल प्लेअर आहे अशी ती ॲथलेटिक पट्टू आहे त्यासोबत मी सुशांत चौगुले मी इंडियासाठी दोनदा रिप्रेझेंट केले ऑलिम्पिकला आणि मी स्वतः ब्लाइंड मुलीला फुटबॉल वगैरे शिकवतो आम्ही रिसेंटली दिल्ली तर मुंबई लिमकाचा रेकॉर्ड केला आणि आता मी माझ्या बहिणी माझी ॲक्च्युली बहीणच आहे निशिचरीवाला त्यामुळे मी तिचं आणि बाकीच्या अजून काही बहिणींचं अजून स्पोर्ट्स करिअर बनवायचा विचार आहे त्यासाठी आम्ही पुढे वाटचाल केलेली आहे आणि हा आता आम्ही भरपूर मेहनतीने ग्रुप बनवला आहे आणि हा ग्रुप घेऊन आम्ही आमची इच्छा आहे की आम्ही एव्हरेस्ट सर करावा जे जगातला सगळ्यात मोठं शिकार आहे त्यासाठी ही जिद्द चाललेली आहे की जेवढे मोठे ट्रॅकिंग करता येईल तेवढे करायचे आणि एव्हरेस्ट सर करायचा जे जगात अजूनपर्यंत कोणी नाही केलेलं आहे धन्यवाद सुशांत सर, सर विष्टा न्यूज मराठीशी आपण बातचीत केलीत तर मित्रांनो आपण पाहिलं की हे जे अंध विद्यार्थी आलेत आणि त्यांची अशी भावना आहे की त्यांना सहानुभूती नको आहे त्यांना त्यांचं जे काही करायचं आहे स्पर्धात्मक युगात त्यांनासुद्धा त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे त्यासाठी त्यांना सहानुभूतीची गरज नाही तर त्यांना सहकार्याची गरज आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्या किंवा त्यांना सहकार्य करावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे की आम्हीसुद्धा नॉर्मल माणसासारखं आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्हाला करायचं आहे पण आम्हाला समाजाकडनं तशी वागणूक मिळत नाही ही भावना आहे त्यांची तर ती भावना ते कुठेतरी आपल्याकडे व्यक्त करतायत आणि ती पूर्ण करण्याची आपली स्व सर्वांची जबाबदारी आहे असं या निमित्ताने वाटतं आहे विस्टा न्यूज मराठी मराठीसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी